ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरुडो नेते स्वाभिमानीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन, शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर अनुदान न मिळाल्याने संताप। आज शिरुडो नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक तासाहून अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर अनुदान न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात आलं। शासनाच्या निकषाप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचे ठरलेले होते, परंतु अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नाही। काही शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव येऊन त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊन बरेच दिवस झाले आहेत, तरी सुद्धा संबंधितांच्या खात्यावर रक्कम वर्ग झाली नाही। सर्व शेतकऱ्यांनी या प्रश्नी उपोषण केलं, पण त्याला काहीच दाद मिळाले नाही। तसेच 23 जुलै 2022 रोजी रक्ताने पत्र लिहून सदर योजनेचे स्मरण पत्र दिलं। फक्त शिरडोण गावातील 400 शेतकऱ्यांचे अजूनही प्रोत्साहनपर अनुदान जमा झालं नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सुमारे एक तासाहून अधिक वेळ शिरडोण कुरुंदवाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। येत्या 10 दिवसात जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली नाही तर शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे यांनी दिला। या रास्ता रोको आंदोलनावेळी सुरेश सासने, कल्लाप्पा चौगुले, दादू चौगुले, सूर्यकांत मालगावे, विलास चौगुले, शक्तिकुमार पाटील, रावसाहेब यमकन मर्डे यांच्यासह शेतकरी व आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। महानगर न्यूजसाठी ऋषिकेश बावचे, शिरडोण।